भाजप सरकारकडून विरोधकांना जेल की सत्ता हाच पर्याय ठेवल्याचे चित्र आहे असे सांगतानाच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या निलंबनाच्या भीतीने वेळेपूर्वीच सरकार वाचवण्यासाठी भाजपाने अजित पवार गटाचा पाठिंबा घेत शपथविधी घडवला आहे। यावरून भाजपाला बळकटी देणारी ABC टीम कोण हे जनतेला कळालं आहे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापुरात मांडली। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अक्कलकोट रोड सोलापूर। सोलापुरात एका कार्यक्रमासाठी आले असताना शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत नेते सुजात आंबेडकर यांनी आजचा शपथविधी यासह राज्यभरातील विविध घटना घडामोडींवर आपली रोखठोक अशी भूमिका मांडली। यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद उपस्थित होते। सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात पुरोगामी समाजवादी असल्याचा नारा देत राजकारण करणाऱ्यांचा खरा चेहरा पुढे आला आहे। यापूर्वी ते छुपा पाठिंबा देत होते, ते आता उघडपणे पाठिंबा देत आहेत। देशात लोकशाही व संविधान मूल्ये पायदळी तुडवणाऱ्यांना साथ देण्यात येत आहे। साथ देण्याचा निर्णय तथाकथित समाजवादी पुरोगामी पक्षाने घेतला। भाजपाला बळकटी देणारी ABC टीम कोण हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळले आहे। राजकारणातील हे आजचे शेवटचे वळण नव्हे तर यापुढेही वेगळे चित्र दिसणार असल्याचे सुजात आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। आजच्या ज्या घडामोडी होत्या त्या खरंच एक वेगळं चित्र समोर घेऊन आले आणि एक असं पण चित्र समोर निर्माण केले संभ्रम निर्माण करणारं कन्फ्युजन निर्माण करणारं की आपण ज्या पक्षांना ज्या नेत्यांना भाजप विरोधी म्हणून किंवा भाजपला हरवायचं म्हणून नरेंद्र मोदींना हरवायचं म्हणून ज्यांना मतदान केलं ते पक्ष स्वतः भाजपबरोबर युती करतात। एकदा नाही तर दुसऱ्यांदा केलेली आहे। आता एकदा बाहेरनं डायरेक्ट सपोर्ट न मागता पण सपोर्ट दिला होता की भाजपला जर कमी पडले तर आम्ही बाहेरनं सपोर्ट देऊ। आता तर डायरेक्ट गेल्या 5 वर्षात जे परमिटेशन कॉम्बिनेशन झालेत त्यांनी लोकांमध्ये इतकं कन्फ्युजन आणि संभ्रम निर्माण झाले त्याच्यामुळे एक लोकांमध्ये खरंच एक कन्फ्यूज परिस्थिती झाली आहे की आता पुढे काय होणार आहे आणि भाजपला कोणी टक्कर देऊ शकणार आहे का। पण त्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज एकमेव पक्ष असा दिसतोय ज्याच्यावरती तुम्हाला सत्तेची लाज दाखवून फरक नाही पडणार आहे, ज्याला तुम्ही ईडीची दहशत काम नाही करणार आहे, तुम्ही जेल NRCC तुम्ही UPA सारखे कायदे वापरा, तुम्ही NRCCAच्या आंदोलनामध्ये जितके कायदे वापरलेत, भीमा कोरेगाव नंतर जितके कोम्बिंग ऑपरेशन केलेत, इतके सगळे वेगवेगळे हत्यारं शस्त्र वापरून पण जर एक पक्ष सत्तेत न जाता पण त्यांच्या मुद्द्यांवरनं मागे हटत नसेल आणि ठामपणे छाती ठोकपणे भाजप RSSला अंगावरती घेऊन भारताचं संविधान टिकवायसाठी मोदी शाहांना अंगावरती घेऊन या इलेक्शनला सामोऱ्यात जात असेल तर आपल्या सर्वांची हीच एक जबाबदारी राहते की महाराष्ट्राच्या राजकारणात संभ्रम निर्माण केला जात आहे तसेच चित्र उभे केले जात आहे। भाजपला हरवायचं म्हणून यापूर्वी मतदान केले मात्र निवडून आलेले आमदार लोकप्रतिनिधी आता भाजपला पाठिंबा देत आहेत यावरून जनतेला सर्व काही कळाले आहे। जनतेने आता सावध व्हावे, भाजपला कोणी टक्कर देऊ शकेल तर आज एकमेव पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी हाच आहे। सत्तेत न जाताही राज्यातील जनतेच्या हिताची भूमिका घेणारा वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष आहे। संविधान व लोकशाही टिकवण्यासाठी खंबीरपणे भूमिका घेत आहे। या पक्षाच्या नेतृत्वाला आणि पक्षालाही कोणत्याही ED अथवा भ्रष्टाचाराच्या दहशत व भीती बाळगण्याची गरज नाही। यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्ष येत्या सर्व निवडणुकांमध्ये ठामपणे निवडणुका लढवून निवडून येईल अशी खात्रीही सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केली। तो राष्ट्रवादीचा इंटरनल मुद्दा आहे, तो त्यांच्या पक्ष संघटनेचा मुद्दा आहे, पक्षशिस्तीचा मुद्दा आहे आणि महत्त्व करून महत्त्वाचा सर्वात की पक्षाचा जो एक राष्ट्रवादीसारखा आहे पक्षाचा जो एक महत्त्वाचा व्हिप असतो त्या व्हिपच्या कंट्रोलचा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये एक्सटर्नल मंडळी म्हणून आम्ही भाषा करणं योग्यच नाही राहणार, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न त्यांनी स्वतः उघड केला ना की पक्षाचा निर्णय आहे। आणि प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद म्हणाले, आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, या संदर्भात हे बंड नाही फूट नाही तर पक्षाने घेतलेला निर्णय आहे अशी उघड उघड चर्चा होत आहे। 2014 सेनेची अडचण व्हावी म्हणून भाजपला सहकार्याची भूमिका त्यावेळी राष्ट्रवादीने घेतली,
त्यानंतर पहाटेच्या शपथविधीलाही राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, आता दुपारच्या शपथविधीलाही राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून नाही आहे, हे त्यांच्या सत्ते पिपासूपणाचं हे आहे. आज या निमित्तानं महाराष्ट्राला हे कळून चुकलेलं आहे की वेळोवेळी जेव्हा जेव्हा स्वराज्याची भाषा करण्यात आली, स्वराज्याचे प्रयत्न करण्यात आले, तेव्हा तेव्हा परकीयांनी नव्हे स्वकीयांनी जयचंद बनून तळा दिलेला आहे. आणि आज फुलेशाहू आंबेडकरांच्या सत्तेला तळा देणारे खरे जयचंद कोण आहेत, काही उघड पडलेत, काही उद्या उघड पडणार आहेत. जे जे बी टीमचा आरोप करणारे होते, मग ते अजित पवार अशोक चव्हाणापासून परिणिती शिंदे यांच्यापर्यंत, हे सगळे आज ना उद्या तुमच्यासमोर उघडेच पडणार आहेत. त्यामुळे हे सुद्धा ते जनतेला कळून चुकले आहे, त्यामुळे भडकवू शकले नाहीत. पुलवामा ते सोलापुरातील फुगे विक्री या घटना आता तपासणीची गरज आहे. जनतेने सावध व्हावे असे आवाहन प्रवक्ते फारूक अहमद यांनी केले. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, अझरुद्दीन शेख, विनोद जाधव, अमर डुरके, प्रेम सिद्ध गणेश, जगुसिंग टाक, विनोद इंगळे, विक्रांत गायकवाड, अनिरुद्ध वाघमारे, राजरत्न फडतरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.